नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण इतिहासातील सातवा पाठ मौर्यकालीन भारत हा पाठ अभ्यासलेला आहे. त्या अगोदर आपण नागरिक शास्त्रातील ग्रामीण स्थानिक शासन संस्था पाठ क्रमांक 3 ग्रामीण स्थानिक शासन संस्था हा पाठ अभ्यासलेला आहे. तर आज आपण नागरिक शास्त्रातील पाठ क्रमांक 4 शहरी स्थानिक शासन संस्था हा पाठ अभ्यासणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी नागरिक शास्त्राच्या वह्या म्हणजे आपण दोन्ही इतिहास आणि नागरिक शास्त्रासाठी एकच वही केलेली आहे, त्याचे दोन भाग केलेले आहेत, बरोबर की नाही? मागच्या तासाला ग्रामीण स्थानिक शासन संस्था हा पाठ झालेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे स्थानिक शासन संस्था या समाज नियमनाचे महत्त्वपूर्ण काम करीत असतात व संघ शासन व राज्य शासन यांचेही योगदान यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामध्ये आणखी पाहिलेलं आहे पंचायती राजपद्धती. ह्या राज्यकारभाराच्या तीन पातळ्या आहेत, संघ शासन, राज्य शासन आणि स्थानिक शासन संस्था. हे आपण मागील तासिकेला शिकलेलो आहोत. आणखी काय बरं शिकलेलो आहोत मागील तासिकेमध्ये नागरिक शास्त्रामध्ये? पहा, ग्रामपंचायत, बरोबर की नाही? पंचायत समिती, आणखी जिल्हा परिषद हा भागही आपण मागील तासिकेला अभ्यासलेला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, पंचायत, जिल्हा परिषद, हो की नाही? मग ग्रामपंचायत गावचा कारभार पाहत असते, पंचायत समिती तालुक्याचा कारभार पाहत असते, जिल्हा परिषद जिल्ह्याचा कारभार पाहायला जाते, हो की नाही? मग ग्रामपंचायत, ग्रामपंचायतीतील प्रमुख पदाधिकारी कोण असतात? सरपंच. पंचायत समितीतील सभापती आणि जिल्हा परिषदेतील अध्यक्ष. तर पहा, आपण पाहिलेलं आहे ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, दर 5 वर्षांनी यांची निवडणूक होत असते, हो की नाही? आणि दर 5 वर्षांनी निवडून जे काही सदस्य निवडून आलेले असतील त्या सदस्यांपैकीच एक सरपंच आणि एक उपसरपंच असे निवडून दिले जातात आणि गावचा कारभार त्यांच्याद्वारे पाहिला जातो. तर मागच्या तासाला आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद हा भाग अभ्यासलेला आहे. तर या तासाला आपण पाठ क्रमांक आहे आपला 4 शहरी स्थानिक शासन संस्था. तर शहरी स्थानिक शासन संस्थेमध्ये नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका या शहरी स्थानिक शासन संस्थांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. पाठाचे नाव तुम्ही लिहून घेतलेले आहे. आता पुढे तुम्ही लिहून घ्यायचं आहे नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. नगर पंचायत, नगर परिषद, लिहून दिलेला आहे ते लिहून घ्यायचं आहे. तर आपल्या देशात शहरांची संख्या ही मोठी आहे व शहरे ही झपाट्याने विकसित होत आहे. या शहरांचा कारभार पाहणाऱ्या संस्था नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांचा समावेश
आहे. तर मागील तासामध्ये आपण पाहिलेला आहे पहा शहरी स्थानिक शासन संस्था यामध्ये आपण पाहिलेला आहे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा अभ्यास केलेला आहे. तर मागील पाठात आपण ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांचे जे स्वरूप आहे ते समजून घेतलेले आहे पाहिलेले आहे. तर या पाठात आपण शहरी भागातील स्थानिक शासन संस्थांचे स्वरूप समजून घेणार आहोत. शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये नगर पंचायत नगर परिषद व महानगरपालिका यांचा समावेश होतो. आपल्या देशात शहरांची संख्या खूप आहे आणि शहरे ही झपाट्याने वाढताना आपल्याला दिसतात. हो की नाही? शहरांचं स्वरूप मोठमोठ्या शहरांमध्ये व्हायला लागलेलं आहे आणि ही शहरे झपाट्याने वाढताना दिसत आहेत. गावं जी काही छोटी छोटी गावं आहेत ती गावं आता निम शहरे झालेली आहेत. म्हणजे निमे शहर आणि निमे खेडे म्हणजे पूर्णतः शहरात रूपांतर झालेलं आहे का? नाही. तर काय म्हणायचं आहे मग? निम शहरे निम शहरांची शहरे आणि शहरांची महानगरे होत आहेत. शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या ग्रामीण भागाचे हे स्वरूप आता बदलत चाललेले आहे. हो की नाही? आता ग्रामीण भागांचे स्वरूप देखील शहरामध्ये हळूहळू होत चाललेले आहे. ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा होताना आपल्याला दिसत आहेत. वेगवेगळ्या सोयी सुविधा ह्या ग्रामीण भागामध्ये पण आता होत आहेत. मग अशाच प्रकारे हा जो ग्रामीण भाग आहे ही जी शहरे आहेत त्या ग्रामीण भागांचे रूपांतर शहरामध्ये झालेले आहे. म्हणजे आपल्या देशात ही शहरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आता वाढत चाललेली आहे आणि गावं जी गावं आहेत त्या गावांची निम शहरे ही झालेली आहेत. म्हणजे निम शहरांची शहरे आणि शहरांची महानगरे हळूहळू काय झालेलं आहे? गाव जे काही गाव आहे या गावाचं काय झालेलं आहे? शहरात रूपांतर झालेलं आहे. आणि ही जी निम शहरे आहेत या निम शहरांचे रूपांतर महानगरांमध्ये होत आहे. शहरांच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही ग्रामीण भागाचे स्वरूप आहे हेही आता आपल्याला बदलताना दिसत आहे. तर पहा चला तर मग आपण आता चर्चा करूया शहरांना भेडसावणारे प्रमुख प्रश्न कोणते आहेत. आता शहरामध्ये तर सर्वजण गेलेले आहेत हो की नाही? मग या शहरामध्ये अनेक प्रश्न असतात. मग या शहरांना जे काही प्रश्न भेडसावतात मग ते मग कोणते प्रश्न आहेत? शहरातील नातेवाईकांकडे दिवाळीची सुट्टी मजेत घालवलेली रेश्मा. तर पहा आता ही रेश्मा आहे ही रेश्मा दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्या नातेवाईकांकडे कुठे गेलेली आहे? शहरामध्ये गेलेली आहे आणि तेथील काही प्रसंगांबाबत विचार करू लागलेली आहे. दिवाळीची सुट्टी घालवण्यासाठी ती कुठे गेलेली आहे? शहरामध्ये गेलेली आहे. कोणाकडे गेलेली आहे? आपल्या नातेवाईकांकडे गेलेली आहे. मग रेश्माप्रमाणे या प्रसंगावर तुम्ही विचार करा आणि दोन परिच्छेदांत ते लिहा. दोन परिच्छेद करायचे आहे आणि त्या परिच्छेदामध्ये ते लिहायचं आहे. उदाहरणार्थ जर पाहिलं तर रुग्णवाहिकेचा सायरन जोरात वाजत होता आणि मोकळा रस्ता मिळत नव्हता. आता शहरामध्ये गेल्यानंतर लोकसंख्या ही भरपूर आहे हो की नाही? आपल्याला माहितीच आहे. मग गाड्यांची वर्दळ ही भरपूर आहे. मग अशा वेळेस एखादी रुग्णवाहिका रुग्णवाहिकेमध्ये कोण असणार आहे? अत्यंत अर्जंट त्या व्यक्तीला दवाखान्यात नेतात हो की नाही? मग रुग्णवाहिकेचा जो सायरन आहे तो जोरात वाजत होता आणि मोकळा रस्ता मिळत नव्हता. मग आपण काय केलं पाहिजे? नागरिक नात्याने आपण मोकळा रस्ता करून दिला पाहिजे. पटकन समजा गाड्या ज्या असतील त्या साईडला घेतल्या पाहिजेत आणि रुग्णवाहिकेला पटकन आपण रस्ता दिला पाहिजे. आपण नागरिक या नात्याने ती आपली काय आहे? जबाबदारी आहे. पाणी कपातीच्या निर्णयामुळे पाण्याच्या टँकर समोर गर्दी होती. तर पहा आता प्रत्येक ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असतं का? नाही. काही ठिकाणी कसं असतं? पाणी मिळतं का भरपूर? नाही मिळत. त्यामुळे त्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होते. मग अशा वेळेस काय करावं लागतं? पाण्याचा टँकर बोलवावा लागतो. आणि समजा खूप दिवसांनी जर पाण्याचा टँकर आला तर साहजिकच आहे त्या ठिकाणी काय होणार आहे? गर्दी होणार आहे. मग पाणी कपातीत जर आता पाणी कपात केलेली आहे म्हटल्यानंतर आपण पाणी जपून वापरलं पाहिजे. पाणी कपातीच्या निर्णयामुळे पाण्याच्या टँकर समोर मग गर्दी होते. बागांमध्ये लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी केल्या जात होत्या. आता बागेमध्ये आपण गेल्यानंतर लहान मुलांसाठी काय असत? खेळणे वगैरे असतात बरोबर की नाही? आणि नागरिकांसाठी बसायला बाक देखील असतात.
म्हणजे भागांमध्ये लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या सोयी केलेल्या होत्या. मग हे जे तीन प्रश्न आहेत, हे जे तीन प्रसंग आहेत, या प्रसंगावर तुम्ही देखील विचार करायचा आहे आणि नागरिक या नात्याने आपली काय जबाबदारी आहे यावर थोडक्यात तुम्ही विचार करून दोन परिच्छेदांमध्ये त्याचं उत्तर त्या प्रसंग लिहायचं आहे. ओके, तर पहा शहरांमधील सोयी व समस्या. आता शहर आपल्याला माहिती आहे, मग शहरामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या सोयी आपल्यासाठी उपलब्ध असतात, जशा सोयी उपलब्ध असतात तशाच अनेक समस्याही आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक समस्याही आपल्याला निर्माण होतात. तुम्ही प्रथम लिहून घ्यायचं आहे शहरांमधील सोयी व समस्या. याच्या खाली लिहिलं तरी चालेल. शहरांमधील सोयी व समस्या. व्यवसायाच्या संधी आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर प्राप्त होतात. उद्योग व्यवसायाच्या संधी हे काय आहे? प्रथम सोयी आहे उद्योग व्यवसायाच्या संधी. आता प्रथम आपण काय घेऊन येणार आहोत? सोयी. शहरामध्ये गेल्यानंतर मग वेगवेगळ्या व्यवसाय आपल्याला करायला मिळतात, वेगवेगळे उद्योग असतात, वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी आपल्या त्या ठिकाणी व्यवसायाच्या संधी आपल्याला मिळतात. त्यानंतर आहे दोन वाढते सेवा. तीन आहे मोठ्या प्रमाणावर रोजगार. मोठ्या प्रमाणावर रोजगार. चौथा आहे मनोरंजन कला साहित्य इत्यादी सोयी उपलब्ध. इत्यादी सोयी उपलब्ध. ही म्हणजे इत्यादी
वातावरणामध्ये सोय उद्योग व्यवसाय संधी वाढते सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर रोजगार रोजगारही आपल्याला त्या ठिकाणी शहरामध्ये गेल्यानंतर जास्त मिळतो रोजगार म्हणजे काय आहे आपण जे काही काम करणार आहात त्या काम करण्याच्या मोबदल्यात जे काही पैसे आपल्याला दिले जातात त्याला काय आहे रोजगार किंवा आपण पगारही म्हणतो म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपल्याला शहरामध्ये गेल्यानंतर रोजगारही मोठ्या प्रमाणावर मिळतो त्याचबरोबर मनोरंजन कला साहित्य इत्यादी सोयी देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या काय आहेत आता शहरांमधल्या सोयी आहेत शहरामध्ये गेल्यानंतर या सर्व सोयी आपल्याला या सर्व सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध होतात मग शहरामध्ये गेल्यानंतर काही समस्याही आपल्याला निर्माण होत असतात मग या समस्या कोणत्या आहेत तर आता त्या समस्या लिहून घ्यायच्या आहेत अपुरा निवारा इथे लिहू असं समस्या कोणकोणत्या आहे तुम्ही त्याच्या खाली लिहायचं आहे अपुरा निवारा निवारा म्हणजे आपण शहरामध्ये गेल्यानंतर लगेच आपल्याला राहायला ठिकाण मिळतं का नाही तर सर्व लोकांसाठी राहण्यासाठी निवारा आहे का नाही म्हणजेच निवारा हा कसा आहे अपुरा आहे कमी आहे जागेची टंचाई जागा कशी आहे त्या ठिकाणी कमी आहे कोंडी का चित्र आहे वाहतूक कोंडी आपण पाहतो ज्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढत आहे त्याच प्रमाणामध्ये जी काही वाहतूक आहे वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे तर पहा जशी लोकसंख्या वाढत आहे त्याच प्रमाणामध्ये गाड्या देखील वाढत चाललेल्या आहेत आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक कुटुंबामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्या आपल्याला गाड्या दिसतात उदाहरणार्थ जर पाहिलं तर तुमची आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल बरोबर की नाही प्रत्येकाकडे सायकल टू व्हीलर या गाड्या आहेतच म्हणजे जेवढ्या व्यक्ती तेवढ्या गाड्या आहेत त्यामुळे लोकसंख्या जशी वाढत चाललेली आहे त्याच बरोबरीने ह्या गाड्या देखील वाढत चाललेल्या आहे आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या ज्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढत आहे त्या प्रमाणामध्ये हा कचरा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे या कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे म्हणजे कचऱ्याच्या विल्हेवाटीची देखील समस्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे दुसरं म्हणजे आहे वाहतूक कोंडी समस्या आहे त्या काय आहे शहरातील समस्या आहे पहिले आपण काय पाहिले आहे सोयी पाहिलेले आहे या सोयीच्या दृष्टीने आपण शहरामध्ये जात असतो पण शहरामध्ये गेल्यानंतर आहे समस्या देखील आपल्याला भेटत मग कोणकोणत्या समस्या आहेत तर अपुरा निवारा असतो जागेची टंचाई आहे त्याचबरोबर वाहतूक कोंडी आहे खूप गर्दी आहे आपल्याला जर रस्ता क्रॉस करायचा आहे तर सिग्नल लावायची आपल्याला जात आहे नाही धाव वेगाने या गाड्या चाललेल्या असतात त्याचबरोबर कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या कचऱ्याच्या एवढी मोठी लोकसंख्या आहे त्यामुळे मनाने खर्चा पण हा तेवढा असणार आहे समस्या निर्माण झालेली आहे त्याचबरोबर वाढती गुन्हेगारी लिहून झाले वाढती
समजून घ्यायचं आहे गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या लिहून घ्यायचे लगेच गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या गलिच्छ वस्ती म्हणजे आपण त्या ठिकाणी झोपडपट्टी ही म्हणू शकतो तर झोपडपट्टीमध्ये अनेक लोक त्या ठिकाणी एकत्र राहत असतात बरोबर की नाही म्हणजे त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मग गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे म्हणजे एक काय आहे समस्या आहे तर आपण पाहिलेलं आहे भारत शहरांमधील काही सोयी पाहिलेल्या आहेत व समस्याही पाहिलेल्या आहेत तर सोयी काय आहेत उद्योग व्यवसायांची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळते वाढते सेवा क्षेत्र आहे मोठ्या प्रमाणावर रोजगार आपल्याला मिळतो मनोरंजन कला साहित्य व इत्यादी सोयी आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर उपलब्ध होतात मग समस्या काय आहे अपुरा निवारा जागेची टंचाई वाहतूक कोंडी आणि कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या वाढती गुन्हेगारी गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या तर हे काय झालं शहरांमधील सोयी आणि समस्या तर आज आपण अभ्यासणार आहोत ग्राम पंचायत शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे ग्राम पंचायत असते तर ग्राम पंचायत हा पॉइंट मी टाकायचा आहे यूज झाले इकडे ग्राम पंचायत ग्राम पंचायतीचं महाविकासमध्ये आपण अभ्यास केला आहे आता काय आपण अभ्यासणार आहोत नगर पंचायत हा पॉइंट तुम्ही लिहून घ्या नगर पंचायत शहर होण्याच्या प्रक्रियेत म्हणजे जी गावं असतात या गावांचं शहरात रूपांतर होणार असत शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगर पंचायत असते म्हणजे पूर्णता ते खेडेही नाही आणि पूर्णता शहरही नाही अशी काही ठिकाणे आपण पाहतो तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजे नगर पंचायत होय अन्य स्थानिक संस्थांप्रमाणेच अन्य म्हणजे आपण मागील तासिकेमध्ये पाहिलेले आहे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अन्य स्थानिक संस्थांप्रमाणे नगर पंचायतीची दर 5 वर्षांनी निवडणूक होते जसे की आपण पाहिलेलं आहे मागच्या तासाला ग्रामपंचायतीची जी निवडणूक आहे ती दर 5 वर्षांनी होते पंचायत समितीची जी निवडणूक आहे तीही दर 5 वर्षांनी होते जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे तीही दर 5 वर्षांनी होते म्हणजे नगर पंचायत जी आहे त्या नगर पंचायतीची जी काही निवडणूक आहे तीही दर 5 वर्षांनी होते निवडून आलेले प्रतिनिधी जे काही प्रतिनिधी निवडून आलेले असतील निवडणूक लढवलेली आता पाहिली ना तुम्ही होती ना निवडणूक मग त्या निवडणुकीमध्ये जे काही प्रतिनिधी असतील जे काही प्रतिनिधी निवडून आलेले असतील ते आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात जसे की आपण ग्रामपंचायतीमध्ये पाहिलेलं आहे ग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी होत असतात हो की नाही जे काही निवडून आलेले सदस्य असतील ते सदस्य आपल्यातीलच एकाची सरपंच व एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात तशाच प्रकारे नगर पंचायतीची निवडणूक देखील दर 5 वर्षांनी होते आणि निवडून आलेले जे काही प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी आपल्यातील एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात निवड करतात
सर्वस्थानिक शासन संस्थांना काही आवश्यक कामे पार पाडावी लागतात. सर्वस्थानिक शासन संस्था म्हणजे पहा ग्राम पंचायत, पंचायत समिति, जिल्हा परिषद, नगर पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका हे जे ग्रामीण स्थानिक शासन संस्था आहेत आणि शहरी स्थानिक शासन संस्था आहेत त्या काय आहेत सर्व स्थानिक शासन संस्थांना आवश्यक जी काही महत्त्वाची कामे असतात ती महत्त्वाची कामे पार पाडावी लागतात त्यानुसारच नगर पंचायतीची देखील आवश्यक कामे कोणती असे तुम्हाला वाटते सांगा बरं मागच्या तासाला आपण अभ्यासलेला आहे पण नगर पंचायतीची देखील आवश्यक काही कामे असतील हो की नाही नक्की कोणती असतील कोणती आहे असे तुम्हाला वाटते तर पहा दिवाबत्ती दिवाबत्तीची सोय करणे रस्ते योग्य रस्ता करणे हो की नाही चांगला रस्ता तयार करणे पाणी पुरवठा करणे या काय आहेत सर्व स्थानिक शासन संस्थांची महत्त्वाची आणि आवश्यक अशी ही कामे आहेत समजले तुम्हाला हे नगर पंचायत त्यानंतर पुढे पॉइंट लिहायचा आहे नगर परिषद नगर पंचायत कोठे असते तर शहर होण्याच्या प्रक्रियेत असणाऱ्या गावांमध्येही असते नगर त्या ठिकाणी किमान 9 व कमाल 15 ही सदस्य संख्या असते आणि नगर पंचायतीचा जो काही कार्यकाल आहे तो किती आहे 5 वर्षाचा आहे जर 5 वर्षांनी निवडणूक होत असते आणि जे काही अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील हे आपण बदलतो त्यानंतर पदाधिकारी व त्यांची निवड अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडून आलेल्या प्रतिनिधींकडून निवड होत असते त्यांना कोण निवडून देत असतं जे काही निवडून आलेले प्रतिनिधी असतात तेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करत असतात अधिकारी व निवड कार्यकारी अधिकारी राज्य शासनाकडून त्यांची नियुक्ती होत असते नगर परिषद लहान शहरांसाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण केले जाते नगर परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात कोणतीही स्थानिक संस्था असते त्या संबंधी तुम्हाला परीक्षेला माहिती विचारली तर त्यांच्या निवडणुकांना दर 5 वर्षांनी होतात म्हणजे नगर पंचायत असो नगर परिषद असो ओके लहान शहरांसाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण केले जाते नगर परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात आता आपण पाहिलेलं आहे नगर पंचायत नगर पंचायतीच्या निवडणुका ही दर 5 वर्षांनी होतात तसेच नगर परिषद नगर परिषदेच्या निवडणुका ही दर 5 वर्षांनी होतात निवडून आलेले प्रतिनिधी जे काही प्रतिनिधी निवडून आलेले आहेत निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करतात आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसंबंधी असणाऱ्या कायद्यात अलीकडेच काही बदल झाले आहेत त्यानुसार नगर परिषदेच्या अध्यक्षांची जनतेकडून थेट निवड केली जाते कोण निवडून देतं मग ते जनता ही नगर परिषदेच्या अध्यक्षांची निवड करत असते मग नगर परिषदेच्या अध्यक्षांची जनतेकडून थेट निवड केली जाते आता आपण इथे पाहिलेलं होतं नगर पंचायत नगर पंचायती मध्ये आपण पाहिलेलं आहे की निवडणुका ह्या दर 5 वर्षांनी होतात आणि त्यामध्ये निवडून आलेले जे काही प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधीच आपल्यातूनच एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात परंतु आता या ठिकाणी काय आहे नगर परिषद नगर परिषदेची निवडणूक ही दर 5 वर्षांनी होते पण त्यानुसार नगर परिषदेच्या अध्यक्षांची जी निवड आहे ती कोणाकडून केली जाते हे जनतेकडून केली जाते नगर परिषदेच्या नगरसेवकांची व नगर परिषदेच्या अध्यक्षांची निवडणूक एकाच वेळी घेण्याची तरतूद करण्यात आली आहे नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष भूषवतो
जसे की पहा आता ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायतीमधील प्रमुख पदाधिकारी कोण आहे सरपंच आता आपल्याला ग्रामसभा जर घ्यायची असेल तर अध्यक्षपद कोणाला दिलं जातं सरपंचाला या नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान हे कोण करतात नगराध्यक्ष भूषवत असतो तेथील कामकाजाचे नियमन तो करत असतो नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर नगराध्यक्ष लक्ष ठेवतो आर्थिक प्रशासन म्हणजे कोणत्या ठिकाणी खर्च केला पाहिजे हो की नाही नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर नगराध्यक्ष लक्ष ठेवतो आणि नगराध्यक्षांच्या गैरहजेरीत उपनगराध्यक्ष नगर परिषदेचे कामकाज पाहत असतात जसे की आपण पाहिलेलं आहे की सरपंच अनुपस्थित असेल तर त्याऐवजी उपसरपंच हा गावाचा कारभार पाहत असतो त्यावेळेस मग तशाच प्रकारे नगर परिषदेच्या किंवा नगराध्यक्षांच्या गैरहजेरीत उपनगराध्यक्ष हे नगर परिषदेचे कामकाज पाहतो नगर परिषदेला काही कामे करणे ही बंधनकारक असते ती आवश्यक कामे म्हणून ओळखली जातात उदाहरणार्थ पहा सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणे पूर्वी रस्त्यांवरचे दिवे होते का नव्हते परंतु आता जर पाहिलं तर सगळीकडे रस्त्याच्या बाजूला दिवे लावलेले असतात सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय केलेली आहे पाणी पुरवठा केलेली आहे नळ योजना आलेली आहे पूर्वी पाण्यासाठी वणवण फटकावे लागायचे हो की नाही पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागत असते परंतु आता प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या दारात नळ आलेले आहेत पाणी पुरवठा असेल सार्वजनिक स्वच्छता असेल गावातील सार्वजनिक स्वच्छता असेल आणि मलनिसरणाची व्यवस्था करणे त्याचबरोबर जन्म मृत्यू विवाह यांच्या नोंदी ठेवणे इत्यादी पहा एखाद्या जन्माचं नोंद ठेवावी लागते मृत्यू झाला असेल तर मृत्यूची देखील नोंद ठेवावी लागते जन्म आणि मृत्यू त्याचबरोबर विवाह विवाह झाल्यानंतर विवाह नोंदणी सुद्धा आता करावी लागते या व्यतिरिक्त नगर परिषद जनतेला अधिक सेवा सुविधा मिळाव्या म्हणून अन्य कामेही करावी लागतात इतर कामे त्यांना करणे आवश्यक आहेत परंतु या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त म्हणजे याच्याशिवाय ते आणखी काय काम करतात तर या व्यतिरिक्त ते स्वेच्छेने ऐच्छिक कामे करतात म्हणजे स्वतःच्या इच्छेने किंवा ऐच्छिक ते कामे करत असतात मग सार्वजनिक रस्त्यांची आखणी व त्यासाठी जागेचे संपादन करणे म्हणजे ती मिळवणे गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे सार्वजनिक बागा व उद्याने बांधणे गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे इत्यादी ही कामे नगर परिषदेची ऐच्छिक कामे आहेत तर पहा इथपर्यंत तुम्हाला समजले का तर मी पुढे लिहून घ्यायचे आहेत नगर परिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग आता या नगर परिषदेला उत्पन्न कोणकोणत्या मार्गाने मिळते उदाहरणार्थ आहे घरपट्टी शिक्षण कर पाणीपट्टी बाजारावरील कर राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान या मार्गाने नगर परिषदेला उत्पन्न मिळते ते लिहून घ्यायचं आहे तुम्ही नगर परिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष नगर परिषद लहान शहरांमध्ये असते
किमान 17 व कमाल 38 सदस्य संख्या असते दर 5 वर्षाला त्यांचा 5 वर्षाने निवडणूक होत असते म्हणजे त्यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडून आलेल्या नगरसेवकांकडून निवड होते मुख्य अधिकारी राज्य शासनाकडून यांची नियुक्त होते नगर परिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग घरपट्टी दरवर्षी आपण घरपट्टी भरत असतो की नाही भरतो की नाही शिक्षण कर पाणीपट्टी घरपट्टी पाणीपट्टी बाजारावर कर की आपण भरतो हे तर तुम्हाला माहिती आणि राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान या ठिकाणी आज आपण थांबूया उरलेला जो भाग आहे
शिकलेला जो पाठ आहे तो आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. धन्यवाद.